नमस्कार, मी निकेत खामनकर, अपना सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, आज दिनांक 2 सप्टेंबर 2020। तर मित्रांनो, आपल्याला आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुख्यतः ढगाळ वातावरण आज आपल्याला बघायला मिळालेलं आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस पण आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पण बघायला मिळालेला आहे। तर मित्रांनो, उद्या दिनांक 3 सप्टेंबर उद्याला मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसोबत विजांच्या कडकडाटासोबत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान असणार आहे याविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघावा। सोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, जाणून घेऊया की उद्या 3 सप्टेंबर उद्याला मध्यरात्रीपर्यंत आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं पाऊसमान असणार आहे ते। तर मित्रांनो, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर बघू शकता की इथे सावंतवाडी, राजापूर, निपाणी, कोडोली, सोबतच रत्नागिरी, मित्रांनो इकडे कराड, विटा, सांगली, रायबाग आणि कोडोली हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, इकडे चिपळूण, साताऱ्याचा काही भाग आहे, सोबतच गोरेगाव, मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। सोबत मित्रांनो, इकडे मुंबई, खोपोली, सोबतच कल्याण, डोंबिवली, जुन्नर, खेड, पुणे इथे आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर इकडे डहाणू, पालघर, वाडा, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबत मित्रांनो, इकडे नवापूर, आवा, सोबत नंदुरबार, सिरपूर, साक्री, धुळे, मालेगाव हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची तुरळक ठिकाणी शक्यता आहे। सोबत मित्रांनो, इकडे धारणी, बुऱ्हाणपूर, सोबतच अचलपूर, इकडे अमरावतीचा काही भाग आहे, अकोट, खामगाव, अकोला या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, इकडे जळगाव, पाचोरा, धुळे, मालेगाव, मनमाड, सोबतच कन्नड, सिल्लोड, इकडे चिखली, खामगाव हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकते। सोबत मित्रांनो, इकडे वैजापूर, श्रीरामपूर, अहमदनगर, सोबत मित्रांनो पैठण, औरंगाबाद, जालना हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पण बघायला मिळू शकतो। सोबत मित्रांनो, जुन्नर, खेड, पुणे, दौंड, अहमदनगर इथे आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। सोबतच दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड, जामखेड, बार्सी या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर इकडे मित्रांनो, पंढरपूर, सोबतच जत, इंदी, सोलापूर, तुळजापूर, बार्शी हा जो काही भाग आहे या भागामध्ये पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। सोबत मित्रांनो, इकडे देगलूर, उदगीर, सोबत अहमदपूर, परळी, लातूर, नांदेड या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। तर मित्रांनो, इकडे पेठ, कैज, परळी, माजलगाव, बीड या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। तर मित्रांनो, इकडे लोणार, सेलू, सोबतच नांदेड, उमरखेड, पुसद, हिंगोली, वाशिम इथे पण आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। सोबत मित्रांनो, चिखली, लोणार, वाशिम, कारंजा, अकोला, खामगाव इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज पण आपल्याला मिळू शकतो। सोबत मित्रांनो, अमरावती, कारंजा, यवतमाळ, आर्वी, वर्धा, सोबतच कोंढाळी, मित्रांनो हा जो काही भाग आहे मित्रांनो या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सोबत मित्रांनो, इकडे पांढरकवडा, यवतमाळ, आदिलाबादचा जो काही भाग आहे, सोबत चंद्रपूर, ताडोबा, वर्धा हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। सोबत मित्रांनो, इकडे पूर्व विदर्भाचा विचार करायचा झाला तर अहेरी, भामरागड, कापसी, गडचिरोली, देसाईगंज मित्रांनो हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम किंवा एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। सोबतच चंद्रपूर, ताडोबा, उमरेड, देसाईगंज, गडचिरोली आणि भंडारा इथे पण आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। तर इकडे वारसिवनी, गोंदिया, भंडारा, घोटी, सोबतच सौसार, नागपूर, कोंढाळी हा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे।